तालुक्यातील अरसोळा पळसगाव जिल्हा परिषद क्षेत्रात आदिवासी गैर आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतालगत नाल्यावर कोल्हापुरी साठवण बंधाऱ्याचे 14 कामे जिल्हा परिषदच्या योजनेतून मंजूर करण्यात आली. ही कामे सुरू होणार होती, मात्र जिल्हा परिषद अध्यक्षांनी हस्तक्षेप करून आरमोरी तालुक्यातील सदर 14 बंधाऱ्याचे काम चामोर्शी तालुक्यात वळती केले असल्याचा आरोप करीत चामोर्शी तालुक्यातील हे काम रद्द करण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य मनीषा दोनाटकर ऍडव्होकेट रामेश राम यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी तुर्वेश सोनोने यांना निवेदन सादर केले. निवेदनात आरमोरी तालुक्यातील 14 कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम चामोर्शी तालुक्यात वळती केल्यामुळे आरमोरी तालुक्यातील शेतकऱ्यावर अन्याय झाला आहे. आरमोरी तालुक्यातील ही कामे जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यामार्फत मंजूर करण्यात आली होती. या कामाचे अंदाजपत्रकही तयार झाले होते. यावेळी निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य रवींद्र शाह प्रतीक रहाटे उपस्थित होते. जय विदर्भ न्यूज आरमोरी. जिल्हा वार्षिक योजना याच्या अंतर्गत कोप साठवणूक बंधारे बांधकाम आदिवासी उपाययोजना 27-02-47-92 या अंतर्गत गडचिरोली प्रकल्प याच्यामध्ये 30 कामे घेण्यात आलेली होती. त्यापैकी 15 कामे केवळ चामोर्शी तालुक्यामध्ये देण्यात आलेली आहे आणि जिल्ह्यामधील संपूर्ण निधी आपल्या चामोर्शी तालुक्यामध्ये त्यांनी वळती केली आहे आणि आरमोरी तालुक्यामध्ये गडचिरोली प्रकल्प अंतर्गत त्यांनी केवळ 2-3 कामे या आरमोरी तालुक्यावर दिलेली आहेत आणि पळसगाव अरसोडा क्षेत्रामधील 3 कामे निकषामध्ये बसत असताना त्यांनी हे कामे वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे अध्यक्ष मॅडमनी या गडचिरोली जिल्ह्याची निधी केवळ आपल्या तालुक्यामध्ये खर्च करत आहेत, त्यामुळे हा आमच्या आदिवासी जनतेवर झालेला अन्याय आहे, आमच्या शेतकरी बांधवावर झालेला अन्याय आहे. तरी पण त्याची सखोल चौकशी करावी आणि त्याचं